यत्ता दहावी विषयविज्ञान भाग दोन सजीवातील जीवन प्रक्रिया भाग दोन एस एस सी परीक्षेसाठी महत्त्वाचे प्रश्न व उत्तरे प्रश्न पहिला लैंगिक आरोग्य टीप लिहा शरीरातील इतर संस्थाप्रमाणेच प्रजनन संस्था ही देखील एक संस्थाच आहे सर्वप्रथम लैंगिक आरोग्याविषयी योग्य आणि शास्त्रीय माहिती असायला हवी शरीराची स्वच्छता याचबरोबर लैंगिक दृष्टिकोनाबाबत मनाची स्वच्छता हेही आरोग्याचेच लक्षण आहे मासिक पाळीच्या काळातील स्वच्छता गुप्तांगाची स्वच्छता या गोष्टी वैयक्तिक स्वरूपाच्या आहेत समाजात वावरताना कोणत्याही परिस्थितीत लैंगिक आजारापासून दूर राहावे <coughs> वनस्पतीमधील लैंगिक प्रजनन परागण परागण म्हणजे पराग परागणाचे स्त्री केसरातील होणारे स्थानांतरण परागक्रिया जेव्हा एकाच फुलात किंवा एका झाडाच्या दोन फुलात होते तेव्हा त्याच स्वयंपरागण म्हणतात या उलट जर एकाच जातीच्या दोन भिन्न वनस्पतीमधील फुलामध्ये घडणाऱ्या परागन क्रियस परपरागन म्हणतात फलन परागण कोक्षीवर स्थिरावतो त्यापासून परागनलिका तयार होऊन ती कोक्षीवृत्तातून अंडाशयापर्यंत पोहोचते प्रत्येक परागनलिकेत दोन पू युग्मक असतात व ते नलिकामार्फत भ्रूणकोशातील अंडपेशीजवळ सोडले जातात एक पूयुग्मकाचा स्त्रेयुग्मकाशी अंडपेशीशी संयोग होऊन युग्मनज तयार होतो व दुसऱ्या पुयुग्मकाच्या द्वितीयक केंद्रकाशी संयोग होऊन भ्रूणकोश तयार होतो यालाच द्विफलन असे म्हणतात युग्मनज भ्रूणात विकसित होतो भ्रूणकोष ब्रुन पोश। भ्रूणाचे पोषण करतो तिसरा प्रकार आहे बीजांकुरण फलनानंतर युग्मनाजाचे पुनर्वृत्तीय विभाजन होऊन बीजांडात भ्रूण तयार होतो बिडा बीजांडाचे रूपांतर बीजात तर अंडाशयाचे रूपांतर फळात होते अनुकूलन परिस परिस्थितीमध्ये बीजापासून नवीन रोपटे तयार होते व या क्रियेलाच बीजांकुरण असे म्हणतात आय व्ही हिप ही, ही संकल्पना स्पष्ट करा इनहेट्रोफर्टिलायझेशनचे आय व्ही हेप हे संक्षिप्त रूप आहे अनेक दाम्पत्यांना विविध कारणामुळे आपत् होत नाहीत परंतु आधुनिक वैद्यकशास्त्रामुळे आता या अडचणीवर मात करता येऊ शकते आय व्ही हेप म्हणजे काचनलिकेतील फलन होय या तंत्रामध्ये काचनलिकेमध्ये फलन घडवून आणले जाते आणि तयार झालेला भ्रूण योग्य वेळी दाम्पत्या स्त्री स्त्रीच्या गर्भाशयात रोपण केले जाते शुक्रपेशीचे अल्प प्रमाण अंडपेशी अंडनलिकेमध्ये प्रवेश करण्यात असलेले अडथळे इत्यादी कारणामुळे अपत्य होत नसेल तर आय व्ही एफ हे तंत्र वापरून प्राप्ती करता येते फरक लैंगिक प्रजनन अलैंगिक प्रजनन कायिक पेशीच्या मदतीने होणाऱ्या प्रजननास अलैंगिक प्रजनन म्हणतात युग्मकाच्या मदतीने होणाऱ्या प्रजननास लैंगिक प्रजनन म्हणतात अलैंगिक प्रजननासाठी केवळ एकाच सजीवाची आवश्यकता असते लैंगिक प्रजननासाठी नरजनक आणि मादीजनक अशा दोन जनकाची आवश्यकता असते हे प्रजनन फक्त स्त्री विभाजनाच्या मदतीने होते हे प्रजनन विभाजनाच्या आणि विभाजनाच्या मदतीने होते या प्रजननाने तयार होणारा नवीन जीव जनुकीय दृष्टी तंतोतंत जनकासारखा क्लोनसारखा असतो या प्रजननामुळे तयार होणारा नवीन जीव जनुकीयदृष्ट्या जनकापेक्षा वेगळा असतो द्विविभाजन बहुविभाजन कलिकायन खंडी पुनर्जनन शाकीय प्रजनन बीजनिर्मिती इत्यादी प्रकार विविध सजीवांमध्ये अलैंगिक प्रजनन केले जाते लैंगिक प्रजनन केवळ दोनच टप्प्यात केले जाते अर्धगुणसूत्र विभाजनाने युग्मिके तयार करणे आणि नंतर या एका गुणित युग्मक यांच्या फलन द्विगुणित युग्मनज तयार करणे लैंगिक प्रजननात इतर प्रकार नसतात एक सजीवामधील अलैंगिक प्रजनन स्पष्ट करा द्विविभाजन हा लै अलैंगिक प्रजन प्रकार आहे बराच अधिकेंद्रकी पेशी काही अधिजीव व दृश्य केंद्रकी पेशीतील काही पेशी, का पेशी यामध्ये प्र या प्रकारचे प्रजनन घडते या विभाजनात जनक पेशीचे दोन समान भागात विभाजन होते आणि प्रत्येक भागाचे नवजात पेशीत रूपांतर होते अमिबामध्ये पेशी द्रव्याचे विभाजन कोणत्याही अक्षातून म्हणजे साधे विभाजन होते काही सजीवामध्ये द्विभव विभाजन हे आडव्या किंवा उभ्या अक्षातून होते उदाहरणार्थ आडवे द्विविभाजन तर युगलिनाचे द्विविभाजन बहुविभाजन हा अलैंगिक प्रजननाचाच प्रकार आहे या प्रकारामध्ये विभाजन आमिबामध्ये घडते प्रतिकूल परिस्थितीमध्ये आमिबा छदंपात आत ओढून घेतो व गोलाकार बनतो या पेशीपटलाभोवती कडक संरक्षण कवच तयार करतो त्यास पुटी म्हणतात पुटीमध्ये केंद्रकाचे विभाजन होते केंद्रक विभाजनाच्या पाठोपाठ पेशी द्रव्याचे विभाजन होते व अनेक नवजात पेशीची निर्मिती होते अनुकूल पदस्थितीमध्ये फुटी फुटवून अनेक आम्हीबा पेशी बाहेर पडतात कलिकायन जनक पेशीला बारीकसा फुगवटा येतो त्यास कलिका म्हणतात जनक पेशीच्या केंद्राचे विभाजन होते व दोन नवजात केंद्रके तयार होतात एक नवजात केंद्रकास कलिकेत प्रवेश करते फुलाचे अंतरंग हे आकृती आपल्याला विचारली जाऊ शकते यानंतर मानवी पुरुष प्रजनन संस्था स्त्री प्रजनन संस्था आणि आर्थव चक्र व ऋतुचक्र याविषयीची माहिती आपणाला परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते धन्यवाद